ती होत नाही, संख्या वाढली ही उद्या चला तसं वेगवेगळ्या. तुम्ही बघा आपल्या इथं काल ज्या वेळेस करोनाचं प्रेझेंटेशन झालं दर 7 दिवसांनी आम्हाला कॅबिनेटच्या निमित्तानं दिलं जातं, रोजचे रिपोर्ट आमच्याकडे येतच असतात. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की काही भागामध्ये करोनाच्या पेशंटची संख्या म्हणजेच पॉझिटिव्हची संख्या वाढली आणि केंद्राकडनं जे कळवण्यात आलं तसं केरळला जो एक सण असतो त्या सणाचा फटका तिथं बसला. तसं आपली दहीहंडी, आता दहीहंडी तर झाली, त्याच्यामध्ये नागरिकांनी सहकार्य केलं, काही जणांनी थोडंसं वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल मला काही टीका टिप्पणी करायची नाही. पण आता 10 तारखेला गणरायाचं आगमन होण्याच्या दृष्टिकोनानं सगळेजण उत्साहाने मार्केटमध्ये फिरत आहे. तुम्ही कुठलंही मार्केट बघितलं तर एवढी प्रचंड गर्दी उसळलेली आहे आणि उद्या ह्या गर्दीमुळं जर पॉझिटिव्हची संख्या वाढायला लागली, कारण कुणाच्याही घरामध्ये जर एकाला झालं तर ते अख्ख्या घराला परिवाराला सगळं वेढत आहे. त्याकरता काल चर्चा झाली की बाबा ह्याच्यात टास्क फोर्सचं पण म्हणणं आहे, केंद्राचं पण म्हणणं आहे, WHO पण सांगितलेलं आहे की भारताला तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तर त्याकरता काही क्रॉप्समध्ये थोडीसं बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून हा निर्णय झाला असं सरकार. उद्या काही जर वाढलं तर दोष सरकारवरच येणार पुन्हा, सरकारला कळत नव्हतं का त्यांच्या हातात आहे, त्यांनी मात्र नियम कडक करायला पाहिजे होते आणि काही करत नियम केले असते तर त्या नियमाचं पालन केलं असतं. हे केलेलं आहे बहुतेक मोठे मोठे गणपती मोठी मोठी मंडळ आहेत, ते पुण्यातले असेल, पिंपरी चिंचवडचे असेल, आपल्या मुंबईतले असतील किंवा महाराष्ट्रातले कुठले असतील, त्यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे मंडळाचा ठरवलेलं आहे. घरामध्ये अंतर्गत घरातला जो गणपती असतो 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा, त्याच्या संदर्भामध्ये त्या परिवारांनी ती सगळी खबरदारी घेण्याची गरज आहे आणि तशा प्रकारच्या आपण नियमावली ठरवलेली आहे. तशा प्रकारचे गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आता सांगते तसे आपण आदेश काढले. पाठीमागं SDRFचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स तसं बघितलं तर कमी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उदय पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांच्याही लक्षात दिलं SDRFचे नॉर्म 2015 आता आपण 2021. आमची विनंती आहे की 2021 आता 6 वर्ष गेलेली असल्यामुळं नॉर्म्समध्ये वाढ झाली पाहिजे. आता आम्हाला काय होतं महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तोफतेचं वादळ आलं, चक्रीवादळ निसर्ग आलं, बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पहाड किंवा चिपळूण किंवा कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा इथं अजून नुकसान झालं. या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला SDRFच्या नॉर्मपेक्षा जास्तीची मदत करावी लागली. त्याच्याशिवाय त्यांना पुन्हा उभं करण्याच्या करता दुसरा पर्याय नव्हता आणि ते आपण केलं. आम्ही मुख्यमंत्री इथं तर पंतप्रधानांना जे काही 12 वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या त्या दिल्या, त्याच्या 5 मुद्दा होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ह्याच्या संदर्भात संबंधितांना सूचना देईन. आम्हाला एक माहिती अशी मिळाली की SDRFचे नॉर्म्स वाढवण्याची चर्चा दिल्लीमध्ये चालू आहे. माहिती अशी मिळाली होती की ऑगस्टमध्येच कदाचित नॉर्म्स नवीन वाढून येतील, परंतु अद्यापर्यंत आले नाही. मुख्यमंत्र्यांनी आता स्वतःचा पत्रव्यवहार पण केलेला आहे किंवा ह्याच्याबद्दल तातडीनं निर्णय झाला तर सध्या देशामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये अशा प्रकारचा जो काही ग्लोबल वॉर्मिंगमुळं समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या दूर होण्याच्या करता केंद्र सरकारची मदत ही अधिक प्रमाणामध्ये राज्यांना मिळेल हा प्रयत्न आमचा चालू आहे. पण शेवटी केंद्र सरकारने दिलं पाहिजे, पण आम्ही केंद्रावर नुसतं ढकलून देण्यापेक्षा आमची पण काही जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही अजिबात टाळणार नाही. ते योग्य पद्धतीनं तिथं सहकार्य आहे. आपण बघता जगामध्ये ज्या ज्या देशांनी ट्रेनची वेळेची बचत करून खासपणे ह्या भागातनं त्या भागात जाण्याच्या करता प्रयत्न केला तिथं मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. त्याच्यातच पाठीमागच्या सरकारने समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने तो त्या ठिकाणी सुरू केला, त्याचं काम चाललेलं आहे. अनेक प्रकारचे नॅशनल हायवे केंद्र सरकार करत आहे,
काही आपले रस्ते विकास महामंडळ देखील रस्ते करतंय, बोगदे करतंय, पूल करतंय आणि त्याच्यातनं आम्ही परवा रेवस्ते रेड्डी हा देखील कोस्टलच्या भागातला रोडचं मंजुरी हाय पॉवर कमिटीनं त्याला दिली, नाही इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीनं दिली. आणि तसंच आपला वर्सोवा बांद्रा आणि तो पुढं मरीन ड्राईव्हपर्यंत त्याच्याही संदर्भातलं काम चालू, अशी सगळी कामं चाललेली. त्याच्यामुळं ही कामं करावीच लागतील, राज्यकर्ते केंद्रात राज्य कुणी असले तरी पुढच्या देशाच्या दृष्टिकोनातनं, नवीन पिढीच्या दृष्टिकोनातनं. पण त्याच्याकरता काही हे करत असताना अमुक केलं तमुक केलं अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली माझ्या तरी कानावर नाही. शिवसेनेचा विरोध मावळला असंच म्हणायचं का, कारण आधी त्यांनी बुलेटला विरोध केला. कसं आहे शिवसेने, नाही नाही त्यावेळेस शिवसेनेने एकट्याने अहमदाबाद मुंबई बुलेटला विरोध केलेला नव्हता. त्याच्यात तो विरोध काँग्रेसचा होता, तो विरोध राष्ट्रवादीचा होता, माझ्या माहितीप्रमाणे मनसेने पण विरोध केलेला होता, अनेक पक्षांनी विरोध केलेला होता की बाबा तुम्ही अहमदाबाद टू मुंबई त्याचा फायदा इतका नाही जितका दिल्ली ते मुंबई आहे, जितका मुंबई टू खाली बेंगलोर किंवा चेन्नई आहे किंवा इकडं हैदराबाद आहे किंवा तिकडं कलकत्ता आहे. त्याच्याकरता कारण आपण पण बघतो, तुम्ही पण पत्रकार येऊन बघा, मुंबई अहमदाबादच्या ट्रेनचा फायदा हा जास्त अहमदाबादला होणार. आमचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचे हे प्रकल्प लाख लाख सव्वा लाख कोटीचे, आता हा प्रकल्प 1.25 लाख कोटीचा आहे, जपानने त्याला फायनान्स दिलेला. 1.25 लाख कोटीचा प्रकल्प असेल तर ज्या दोन शहराशी जोडणारा तो असेल बुलेट ट्रेन मार्ग, तर त्या दोन्ही शहरांना त्याची मदत झाली पाहिजे, फायदा झाला पाहिजे असं आमचं मत. पण मग आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून हा निर्णय घेतलाय बुलेटला समर्थन द्यायचं? नाही पुढच्या या बुलेटचं मी म्हणत नाही, मी पुढच्या बुलेटचे प्रस्ताव आमच्या पुढे होते की काही काही प्रस्तावाच्या संदर्भात त्या राज्यांची पण परवानगी लागते, तर राज्य सरकारच्या पुढे काही प्रस्ताव होते तर त्याला आम्ही परवानगी दिली. नाही नाही पण मुंबई अहमदाबादला आता परवानगी दिली ना, कारण ठाण्याने काल ठाणे महापालिकेने. बरोबर आहे, त्या संदर्भामध्ये जर सगळं काम झालेलं तिकडून सुरू झालेलं असेल, त्यामध्ये काल कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी जी घेतलेली होती त्याच्यामध्ये अनेक मराठवाड्यातल्या मान्यवरांनी सन्माननीय अशोकराव चव्हाण असतील, धनंजय मुंडे असतील, राजेश टोपेजी असतील, वर्षा गायकवाड असतील, अशा बऱ्याच मंत्री महोदयांनी जे मराठवाड्याचं पालकमंत्रीपद सांभाळतात त्यांनी हा मुद्दा तिथं काढलेला होता. आणि आम्हाला पण रिपोर्ट आलेले आहेत, आम्ही पण तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये आहोत. मदत पुनर्वसन खातं विजय वडेट्टीवारांचं असीम गुप्त आहे, सूचना दिलेली आहेत. एक गोष्ट खरी आहे, कधी नव्हे तसा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक रस्त्यांचं, फुलांचं, शेतीचं, पिकांचं, जनावरांचं, काही ठिकाणी मनुष्यहानी झाली, जीवितहानी झाली, अशा प्रचंड सगळं नुकसान झालेलं आहे. त्यांना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कालची कॅबिनेट झाल्या मुख्यमंत्र्यांनी आठही जिल्ह्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातले सर्व पालकमंत्र्यांना ज्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झालेली आहे तिथं ताबडतोब तुम्ही जावा आणि तिथं जे काही निधी लागेल तातडीनं त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला अकाउंटमधनं तिथल्या तिथं पैसे विड्रॉ करता येतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीची गरज ताबडतोब तिथं द्यायला पाहिजे, त्या गरज भागवण्याच्या करता निधीची कमतरता पडणार नाही, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना अर्थमंत्री या नात्याने मी दिल्या आहेत आणि मुख्यमंत्री या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत. आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत, परंतु नुकसान प्रचंड झालं आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट एकंदरीत संपूर्ण जगावर असताना यंदा आपण बघितलं, आपला जून महिन्यामध्ये मृत नक्षत्र निघालं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर प्रत्येक वेळीस कुठं ना कुठं अतिवृष्टी होती, कुठं ना कुठं पूर येत आहेत, कुठं ना कुठं नदीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रवाह बदलत आहेत, शेतीच्या प्रचंड खरडून वाहून जाते, माती वाहून जाते, असं प्रचंड नुकसान आहे. पण त्या संदर्भामध्ये आम्ही काल निर्णय घेतलेला आहे की ताबडतोब पंचनामे करायचे, तातडीची मदत करायचीच करायची आणि नंतर पुन्हा संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्याबद्दल सरकार, राज्याचे मुख्यमंत्री, इतर
इथल्या लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या अडचणींना बाहेर काढण्याच्या करता जो काही निर्णय घेणं गरजेचं असेल तो निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारकडे घेतला.